आओ तुम्ही गावाकडे राहत असोत व नसोत यांनी काही फरक पडणार नाही, पण ज्यावेळी तुम्ही गावाला जाल ना त्यावेळी मस्त मिक्सर ठेवायचा बाजूला आणि घ्यायचा वरवंटा आणि पाटा, हिरवीगार हिरवी मिरची, टसटसीत गावरान लसूण, मीठ आणि पांढरं शुभ्र खोबरं मस्त ठेचा बनवायचा. बघा खोबरं कसं चरचरीत ते असं ठेचून ठेचून घ्यायचं दगडामध्ये आणि मस्त गोळा बनवायचा, असा रसरशीत गोळा मस्त तेलात सोडायचा, गरमागरम तेल टाकल्या टाकल्या असा चरचरचर आवाज आला पाहिजे आणि मस्त ती मिरची परतायची, कलर चेंज झाला की पहिली भाकरी सोबत खायची, ज्वारीची भाकरी आणि ओल्या खोबऱ्याची चटणी, आहा.